हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण बरे आहेत ना मी पण बरे आहे मस्त आहे मजेत आहे एकदम फंटास्टिक आहे काय सुद्धा अर्थ नाही माझे बरेच दिवस झालं म्या कमेंटवर व्हिडिओ बनवला नाही कारण ज्यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलेले माझे सपोर्टर आहेत त्यांना मी कुणाला आईचा दर्जा दिला कुणाला बहिणीचा दिला कुणाला बापाचा दिला कुणाला भावाचा दिला त्यांच्यातून सगळी मला नातेवाईक भेटली कारण त्याच्या अगोदर मला नातेवाईक कुणीच नव्हतं आईबाप तर नाहीतच सोडा पण बाकीचे जे नातेवाईक असतात ना ते कुणीच नव्हतं म्हणून मी सोशल मीडिया जे मला भेटले ना माझे सपोर्टर मी त्यांच्यात नाती बघत बसले मी माझ्या लग्नाला पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये मी कुणाच्या दारात गेलेले नाही माझ्याकडे कोणी येत जात नव्हतं जे आहेत ते म्हणून मला कोणी बोलवलं ना माझे सपोर्टर युट्युबर जे होते ना ते मला प्रेमानं बोलवायचे म्हणून मी त्यांच्याकडे जायचे दोन दिवस राहायचे रिटर्न माघार यायचे काय काय जण मला लयच म्हणायला लागले भंगार बाई फाल्तूक बाई जरा जमिनीवर य मुरुळीच हाय इकडं तिकडच फिरती किती सहन करायचं किती काय बोलत नाही किती म्हणजे तुम्ही बोलत मी सहनच करत ला ला का काय गरज आहे तुमच्या घरी खायला प्यायला येते का मी तर एक तर काय मला म्हणतोय माहिती का एक जण तर मला काय म्हणत की राधा जमिनीवर ये खाली उतर लय हव्यात उडू नको पावण्यारावड्यांच्या घरी जाऊन आय त्या भाकरी खाती हे काय का भाकरी बांधून जातो का काय घरनं भाकरी बांधून घेऊन जातो का काय तिथं खायला तिथं बी असेल खाता असल काय बोलायच्या पद्धतीनं बोला पद मी माझ्या जा जावाच्या घरी आली एवढे दिवस आमची गोडी नव्हती कधी तिचं माझ्याकडे जाणं येणं नव्हतं माझं तिच्याकडे जाणं येणं नव्हतं आता कशा कशी तर आली थोडी आली होती माझ्याकडे चार दिवस म्हणून मी गेली तिच्याकडे चार दिवस बरोबर का -बर नाही आपल्याकडे कुणी आलं तर आपण त्यांच्याकडे जातोच का नाही आपल्याला प्रेमानं बोलवलं तर तर हे सुद्धा ह्यांना बघव ना दिवस मी वाळीत टाकल्या आणि एकटी होती तव्हा ह्यांना मयादा नाही आली एकटी रडत बसायची आता रडकं पडकं व्हिडिओ पडत नाहीत माझं पडतात का माझं रडकं व्हिडिओ पडतात का युट्यूबला नाही पडत पहिलं मला कॅमेरा हातात घेतला की पहिलं रडायला यायचं रडायचे मी मला कुणीच नाही माझं मन समजून घ्यायला मला सांगायला मला बोलायला कोणच नाही मी एकटेच आहे नवरा तर दारुडे आहेत लेकरं बारके आहेत मी काय करू मला एवढा त्रास होतोय नवराबरोबर भांडण झालं तर कुणाच्या दारात पडू कुठं जाऊ दोन दिवस राग शांत व्हायला मरा वाटायचं मी मजबूर होत होते एवढ्या सपोर्ट एवढ्या म्हणजे युट्यूबर सपोर्टर जे काय असेल ती मला एवढं प्रमाण बोलवतात ये अरे ह्यांना काळ ह्यांना घरीतलं पुत्र सुद्धा म्हणत नसल बाबा माझ्या पशी बस म्हणून हे, हे जळायला लागले ते माझ्यावर कस की मला भेटायला लोक येतात म्हणजे ज्यांचा माझा रक्ताचा काय संबंध नाही फक्त माणुसकीचा संबंध मला सोशल मीडियातून बघितलं माझी त्यांना किव दया आली माझं दुःख त्यांना ओळखलं ते लोक माझ्याकडे भेटायला येतात मला त्यांच्या घरी बोलवत्यात मला गिफ्ट पाठवत्यात माझी मदत करत्यात माझ्या मदतीला धावून येतात माझ्या दुःखात सहभागी होतात माझ्या आनंदात सहभागी होतात ही ह्यांना पटना झालं म्हणून आता मला असं कमेंट्स करून त्रास द्यायला लागल्यात जावं पण माझ्या गी आली मी मग आता तिच्याकडे आले तर तिच्याच भाकरी खाणार ना ह्याच्या घरी येऊन खाणार आहे का नाही ना मी जर कुणाच्या भाकरी खाल्ल्या तर कुणाच्या घरातलं पीठ संपणार आहे का मी माझ्या आवाच्या घरातल्या जर भाकरी खात असले तर ह्या कमेंट्स करणारा घरातल्या घरातलं पीठ संपलं का अरे एखाद्याला तुम्ही सुख जर देऊ शकत नसेल खुशी जर देऊ न देऊ शकत नसेल ना तर एखाद्याला दुःख पण देऊ नका तेवढी लायकी नाही तुमची माझं व्हिडिओ नाही तर आवडत ना तर वर ढकलून द्यायचा नाही बघायचं तुम्हीच बघा म्हणून म्हणजे मी काय म्हणते मी काय मी आता बरेच दिवस झालं मी कुणाला जबरदस्ती पण करत नाही की माझा व्हिडिओ बघा म्हणून करते का मला जसं वाटेल तसं मी व्हिडिओ टाकते नाही तर नाही टाकत मला तेवढे हाव पण नाही मी घरातलं कुठं सांगत नाही ह्यांना नुसताच तमाशा बघायला पाहिजे आणि एखाद्याचा तमाशा होत नसला ना तर त्यांच्या घरात कसा तमाशा होईल हे करतात काय माणसं ती एखाद्याला चांगलं बोलायला येत नसेल ना तर कुणी वाईट पण कुणाला बोलू नका आता जर मला कोण काय म्हणलं का नाही मी अगोदरच सांगून ठेवलं होतं मला जर कोण काय म्हणलं तर मी आता गप्प बसणार नाही मी एवढा दिवस का नाही गप्प बसवते ती कशामुळं का कारण मी माझ्या चांगल्या सबस्क्रायबरांचा म्हणजे माझ्या सपोर्टरांचा मी ही करत होते आदर करत होते बाबा त्यांचं आपण ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि त्यांचं ऐकून ऐकून मी काहीच त्यांच्यावर म्हणजे वाईट कमेंट करणाऱ्यावर मी काय प्रतिक्रिया देईना ते यांना पोतीच वळकली माझी अक्का आहे बोलताय चला मग बाय